अनुज कुसुमला थांबव प्लीज, आत्ता हा विषय नको. का नको? मी हे सगळं माझ्या सुखासाठी करते का रे अनुज? जोपर्यंत ती मुलगी तुझ्या बरोबर आहे तोपर्यंतच तू सुरक्षित आहेस. आणखी किती वेळा आपण विषयाची परीक्षा बघणार आहोत रे? कुसुम तुझ्या बरोबर होती म्हणून तू ऍक्सिडेंट मधून वाचलास. ती घर सोडून गेली आणि लगेच तुला शॉक बसला आणि मग तुझ्या कारचा ऍक्सिडेंट. गुरुजींनी सांगितलेलं व्रत कुसुमनी पूर्ण केलं म्हणून आज मला तू माझ्या समोर उभा दिसतोयस. आज तू बाहेर गेला होतास त्यावेळेला काय झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट नक्की, ज्या ज्या वेळेला तुझ्यावर संकट आलंय त्या त्या वेळेला कुसुम तुझ्या समोर ढाल बनून उभी राहिली आहे. आपल्या मुलाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी बघणं यापेक्षा मोठं दुःख कुठल्याही आईसाठी नसतं आणि मला ते दुःख बघायचं नाहीये. जर कुसुमला थांबवणार नसशील तर मी आज आत्ता स्वतःचा जीव घेईन. आई सोड सोड, काय करतेस तू? हे घडायला नकोय ना तुला. मग कुसुमला थांबव. ती मुलगी मला आपल्या घरासाठी आणि ब्रोसाठी डेंजरस वाटते. मला ना कळतच नाहीये की मॉम डॅड तिला इतकं एंटरटेन का करतायत. असं काय आहे ग तिच्यात? स्वरा, आता काय करणार? जेपी आणि सुहासिनीच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. आंटी, तुला ती कुसुम कशी आहे हे कळलंय ना, मग तू तिला इतकं बेअर का करतेस? हे बघ, ह्या घरावर तुझाही अधिकार आहे. तू मोठी आहेस, तिला बोलू शकतेस तू. आणि हो, मॉम डॅडनाही समजाव, त्या गोल्ड डिगरला माझ्या ब्रोच्या लाईफ मधून कायमच काढून टाक. कुसुम आलीस तर मग आतमध्ये ठेवून दे ना. अनुजची पत्रिका? कुसुम तू ऍक्च्युअली मी जातच होते, ती फाईल पडली. कुसुम तू प्लीज नको जाऊस, आय रिक्वेस्ट यू. प्लीज, कुणाच्या दबावामुळे तू निर्णय बदलू नकोस. ब्रो, तू मला प्रॉमिस केलं होतं सा. बस स्वरा, आता आणखी एक शब्दही बोलू नकोस. अगं पण तुला वेगळं सांगायला हवं, कोणीही मध्ये बोलायचं नाहीये. आय एम रिअली सॉरी कुसुम, पण प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. हे बघ कुसुम, मला माहितीये मी खूप रुडली वागलोय तुझ्याशी, तुला माझं वागणं पटत नसेल, आवडत नसेल, पण कुसुम आपल्यामधल्या सगळ्याच गोष्टी इतक्या पटापट झाल्या की मला समजून घ्यायला, ऍडजस्ट व्हायला वेळच नाही मिळाला. आपलं लग्न, लग्नानंतरच्या बाकी सगळ्या गोष्टी इतक्या ओव्हरवेल्मिंग होत्या की मला असं वाटू लागलं की मी या सगळ्यात अडकत चाललोय. मी तुझ्याशी कसं वागावं हेच कळत नव्हतं, रादर आत्ताही मला कळत नाहीये कुसुम. मला थोडा वेळ हवाय कुसुम, मित्र म्हणून एक शेवटची संधी मागतोय तुझ्याकडे, प्लीज
देशील ना? मित्र म्हणून तेवढा अधिकार आहे ना मला? अनुज, मैत्रीण म्हणून मी कायमच तुझ्या सोबत राहीन रे, पण आपण नवरा बायको आहोत हे सत्य कसं बदलणार? त्याबद्दल मला काही गोष्टींचं तुझ्याकडून स्पष्टीकरण हवंय. कुसुम, थँक्स यार. स्वरा, आता घरात परत अनहेल्दी खाणं मिळणार. कुसुम, मी म्हणाले होते ना, अनुज तुला नक्की थांबायला सांगेल. आता मैत्रिणीचा मान राखून थांबले, पण बायको म्हणून सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे मला, आणि काही झालं तरी सत्य काय आहे हे मी शोधून काढीनच. विटामिन के मेटाबॉलिझम साठी चांगलं असतं. आंटी, हा जेवणा अंतरचा वॉक नाहीये, स्ट्रेस वॉक आहे. कूल डाऊन स्वरा, कूल डाऊन. आंटी, ब्रोने तिला हात जोडून थांबवलं, तू पाहिलंच ना. अगं मग तू इतकी शांत कशी काय? शांत नाहीये, संधीची वाट पाहते. स्वरा, तुला वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज पाहायला आवडतात? त्याचा इथे काय संबंध? ये, बस. शिकार शोधण्यासाठी तुम्हाला ट्रॅप लावावा लागतो, त्यात शिकार फसेपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवून वाट पाहावी लागते. तशीच आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण ट्रॅप काय आहे ते तर सांग. अनुजने कुसुम बरोबर मनाविरुद्ध लग्न केलं हे तर ओपन सिक्रेट आहे. ती घर सोडून गेली, त्यावेळी अनुज तिला आणायला जायला तयार नव्हता, करेक्ट? येस. तरी सुद्धा अनुजने आज तिला थांबवलं, याचाच अर्थ त्याला कोणीतरी हे फोर्सफुली करायला लावतंय. ओ, यू मीन मॉम? मे बी. हा, पण ते काही इम्पॉर्टंट नाहीये, पण ती हे का करायला लावते ह्याच कारण शोधायला पाहिजे. पण ते आपल्याला कसं कळणार? आपण शोधून काढू. एकदा ते कारण कळायला पाहिजे. सपोज कळलं, हा सपोज आपल्याला कळलं, तर कुसुमला ब्रो पासून दूर कसं करायचं? आय मीन, तू पाहिलंस ना, ब्रोने आता तिला जसं अडवलं तसं परत अडवलं तर? मेन प्लस पॉइंट लक्षात घे तू स्वरा. अनुज आहे ना कुसुम बरोबर खुश नाही आहे, त्यामुळे त्याचा पेशन्स काही फार काळ टिकणार नाही. ब्रोने कुसुमला त्याच्या लाईफ मधून दूर केलं तर उत्तमच आहे, पण आपल्याला त्याआधी बॅकअप प्लॅन रेडी ठेवायला हवा ना. पेशन्स इज द की, तोपर्यंत रिलॅक्स. कुठेस तू? किती वेळ झाला माहितीये? केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघत होतो. एकतर अनुजरावांना बरं नव्हतं, तू त्यांना घेऊन निघालीस, शंभर विचार मनात येऊन गेले. सॉरी बाबा, राहिलं. काळजी वाटली ग. बर, अनुजरावांची तब्येत कशी आहे आता? आता बरा आहे तो. तू निघालीस? मी येत नाहीये बाबा. वासंती, अगं कुसुम येत नाहीये, बहुतेक अनुजरावांनी तिला थांबवलंय. बर बर, ठीक आहे, बरं केलंस कुसुम. अगं, नवरा बायको मध्ये भांडणं होत असतात बाळा, पण एक वेळासारखा वागला तर दुसऱ्यांना शाण्यासारखं वागायचं असतं. हो बाबा. आपण पडती बाजू घेण्यात काही कमीपणा नसतो. हो बाबा, चुकलं. शाबास साहेब. प्रॉब्लेम्स येणारच कुसुम, पण हे सगळे प्रॉब्लेम तिथल्या तिथे बसूनच सोडवले पाहिजेत. त्यापासून लांब गेलं ना तर प्रश्न सुटत नाहीत, उलट गुंता वाढतो. एकत्र असाल तर कुठल्याही अडचणींवर मात करू शकाल बाळा, कळलं? हो बाबा. अरे,
कुसुम? हाँ बाबा। अनुजराव आहेत का तिथे? फोन जरा स्पीकर वर टाक बरं। हाँ बाबा, कसे आहात तुम्ही? तुम्ही दोघे आनंदात, म्हणजे मी सुद्धा आनंदात। अनुजराव थँक यू। कशाबद्दल? कशासाठी? अनुजराव इंजिन सुरू होताना थोडा आवाज करत, पण त्यात तेल टाकलं की कुरकुर न करता चालत राहत। नवरा बायकोचं नातं ही असंच असतं, नातं टिकवणं सोपं नसतं। पण तुम्ही प्रयत्न सोडले नाही, करत राहिला। मानलं तुम्हाला। कसोटीचा क्षण पार पडला, आता नांदा सौख्य भरे। हॅलो बाबा, तुम्ही झोपा आता, खूप उशीर झालाय ना। बर बर ठीक आहे, ठेवते मी। चालेल। अनुज कुठे चाललायस? मी झोपतो सोफ्यावर। का? तू झोप ना आरामात, मी झोपेन सोफ्यावर। अनुज तू झोप बेडवर, मी सोफ्यावर झोपेन, मला चालेल। कुसुम ऍक्च्युली तू पण झोपू शकतेस इथे। नक्की काय चाललंय याच्या मनात काहीच कळत नाहीये। कधी खूप चांगला वागतो तर कधी माझं काही चुकलंय का? त्याला त्याचा थोडा वेळ हवाय म्हणालाय ना, तो त्याला द्यायला हवा। उगाच गोष्टीत आणण्यात काही अर्थ नाही। तुमची काहीच चूक नसताना तिला हे सगळं सहन करावं लागतंय। प्रायव्हेट नंबर, एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल? काय करू, घेऊ का फोन? हॅलो, कोण असेल? फोन केला तर बोललं का नाही? फोन करू, कदाचित रेंजचा प्रॉब्लेम असेल। सॉरी, इतक्या रात्री फोन आला, मला वाटलं महत्त्वाचा असेल म्हणून मी फक्त। US क्लायंटचा कॉल होता, तिकडे आता सकाळ असते, तू झोप। प्लीज नको जाऊ, आय रिक्वेस्ट यू।
अनुजच्या मनात नक्की काय चाललंय? इतका अनप्रेडिक्टेबल तो लग्नाआधी नव्हता. आता नेमकं काय झालंय कळत नाहीये. अनुज माझ्यापासून काहीतरी लपवतोय का? नाही, लग्नात एकदा अनुभव घेतलाय, त्यावेळी अनुज जे बोलला होता ते आजही माझ्या लक्षात आहे. माझ्या लाईफमध्ये ट्रस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अनुजच्या मनात नक्की काय सुरू आहे ते मी शोधून काढीन, हा एकमेव पर्याय दिसतोय मला. इथे काय करतेस? झोपली नाहीस अजून? नाही, ते रूम मधलं पाणी संपलेलं म्हणून प्यायला आले होते. आणि मगाशी ही फाईल माझ्या हातून पडलेली, ती जरा नीट ठेवत होते. मी नीट ठेवते ना ते. तू जा, जाऊन झोप जा. गुड नाईट आई. गुड नाईट. आज कुसुमने अनुजची पत्रिका बघितली असती तर उद्या पत्रिकेचं सत्य समजल्यानंतर ती काय विचार करेल आमच्याबद्दल? उद्या ती आमच्यावर रागवली, स्वार्थी म्हणाली आम्हाला, तर काय चूक असेल तिचं? सुहासिनी, झोपली नाहीस? झोपच लागत नाहीये. मगाशी कुसुम मगाशी ही फाईल माझ्या हातून पडलेली, ती जरा नीट ठेवत होते. मी नीट ठेवते ना ते. तू जा, जाऊन झोप जा. मला खूप गिल्टी वाटतंय. त्या साध्या मुलीला आपण हसवतोय असं वाटतंय मला. सुहासिनी, योग्य वेळ आली की मी कुसुमला पत्रिकेचं सत्य सांगेन. म्हणजे कधी? अगं, त्या दोघांमध्ये प्रचंड टेन्शन आहे. ते कमी तर होऊ दे, आणि मला खात्री आहे त्या दोघांचं नातं सुधारेल. त्या दिवशी मी कुसुमला पत्रिकेचं सत्य सांगेन. आत्ताही योग्य वेळ नाही, आणि आपल्याला तिच्याही मनाचा विचार करायला हवा. त्याचीच तर भीती वाटते. अनुजला सतत भीती घालत राहायला लागतंय, तरच तो कुसुमशी बरा वागतो. त्याने अजूनही तिला बायको म्हणून स्वीकारलं नाहीये. आज सुद्धा एकटीच बसली होती बिचारी. तिची मनस्थिती मी समजू शकतो. अजून थोडा वेळ लागेल, पण कुसुम आणि अनुज मनाने कधीही एकत्र आलेच नाही तर? सुहासिनी, अगं पॉझिटिव्ह विचार कर. सकारात्मक विचार केला की असाध्य गोष्टी साध्य होतात. ते दोघं मनाने एकत्र कसे येतील याचा आपण विचार करूया. त्या दोघांना काही दिवसाकरता आपण बाहेर पाठवू. तुम्हाला वाटतं अनुज तयार होईल? ते कसं करायचं याचा विचार केलाय मी, पण तोपर्यंत या पत्रिकेचं सत्य तिच्यापासून लपवावंच लागेल. बाप्पा, कुसुम आणि अनुज एकत्र यावेत म्हणून आम्ही जो जो प्रयत्न करतोय, त्याला यश दे.